तुम्ही जो आता प्रेमामध्ये गर्ल बर्थडे डायडस पाहिला तू कसं झाला एक कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला प्रेमी आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती असे टॅटस एडिटिंगचे ट्यूटर मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथे आपण सर्व डिटेल दिलेले आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा टॅटस क्रिएट करण्यासाठी तुमचं जे अलाइट मोशन ॲप आहे ते इथे ओपन करून घ्यायचं. ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे खाली एक प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून ह्यावेळची जी बीट मॅप प्रिसेट लिंक आहे ते इथे इम्पोर्ट करून घ्यायची. त्यानंतर ह्यावेळची जी सेक इफेक्ट प्रिसेट आहे ती सुद्धा इथे इम्पोर्ट करून घ्यायची. ह्या दोन्ही प्रिसेट आहेत, बीट मॅप आणि सेक इफेक्ट, ती तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची हा टॅटस क्रिएट करण्यासाठी. ते इनपुट केल्यानंतर सिम्पली ह्यावेळची जी बीट मॅप सेटिंग आहे ते ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, ते तुम्हाला सॉन्ग आणि पाच सहा लेअर मिळून जातील. तर आपल्या पहिल्यांदा बॅकग्राऊंडचा जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, सॉन्गच्या वरची जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं. कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो पण तुम्ही इथे बॅकग्राऊंडला यूज करा हा फोटो आहे तो इथे जे आपण फोल्डरमध्ये असेल तो फोल्डर इथे सिलेक्ट करून त्यामधून इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथून बॅक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा जो आपण क्रॉप जो फोटो केलेला आहे तर तो फोटो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, गुगलला जाऊन सर्च करून तुम्हाला ह्या फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करायचं आहे. सिम्पली तुम्हाला गुगलला रिमूव्ह बॅकग्राऊंड करायचं आहे फोटो, आणि तुम्हाला खूप साऱ्या वेबसाईट मिळून जातील. तर तिथून तुम्ही हा जो फोटो आहे त्याचं बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करू शकता. अगदी सोपं आहे, तुम्ही सर्च करून इथून अशा प्रकारे क्रॉप फोटो करू शकता. तर इथून हा फोटो क्रॉप केल्यानंतर इथून ॲड करायचा आहे. आणि इथून ॲड करून जर तुमचा ॲडजस्ट नसेल होत तर तुम्ही ना सिम्पली तुमचा जो क्रॉप केलेला फोटो इथे ॲड करायचा आहे. आणि ही जी आपली ब्लॅकची लेअर आहे, सॉरी तर वरची जी लेअर आहे ती सिम्पली इथे तुम्हाला त्या फोटोच्या वर आणून ठेवायची, जशी इथे मी आणून ठेवलेली आहे तशा प्रकारे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी फोटो आहे आपण ॲड केलेला त्याला बॉर्डरमध्ये जाऊन इथून शॅडोचा ऑप्शन आहे तीन नंबरचा खाली हा, त्यावर जाऊन इथून शॅडो ऑन करायचे. आणि इथून सिम्पली 50 ठेवायची साईज आहे ती, आणि इथून बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर तुमच्या फोटोला शॅडो बसून जाईल. आता तुम्हाला काय करायचे, जे आपले बॅकग्राऊंडचे फोटो आहे ते स्क्रोल होत आहे तर ते तुम्हाला काय करण्यासाठी तुम्हाला सिम्पली ना ह्या ग्रुपवरती क्लिक करायचे. एडिट ग्रुपमध्ये जाऊन इथून तुम्हाला जे आपण फोटोच्या लेअर आहे त्या सर्वांना इथे फोटो ॲड करून घ्यायचे. तर डायरेक्ट आपल्या फोटो इथून ॲड नाही करायचे आहेत, तर सिम्पली इथून आपल्या बॅक करून द्यायचे. बॅक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या खाली प्लसचे नाही त्यावरती क्लिक करून द्यायचे. आणि 4.5 रेशो इथून सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर सिम्पली या प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे आपण फोटो आहेत ते सर्व इथे जे आपण फोल्डरमध्ये सॉरी म्हणजे फोटो आहेत तुमचे तो फोल्डर इथे सिलेक्ट करून घ्यायचे. आणि सिम्पली अशा प्रकारे ॲड करायचं आहे फोटो. फोटो इथे ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती एकदा क्लिक करून बॅक करायचे. सिम्पली सेटिंगचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही आपल्याला, 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे अशा प्रकारे इथून सेव्ह करून घ्यायचा आहे. जेवढे पण फोटो असतील तुम्ही ते व्हिडिओमध्ये यूज करणार आहात, ज्यांचा पण तुमच्याकडे बर्थडे आहे त्यांचे फोटो इथून अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायचे. सेव्ह केल्यानंतर सिम्पली जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या ग्रुपमध्ये फोटो आहेत ते सर्व इथे ॲड करून घ्यायचे. जर तुम्ही ना तुमचे जसे फोटो आहेत तसे ॲड केले ते तर ते काय परफेक्ट बसणार नाही व्यवस्थित पण वाटणार नाही तुम्ही जो हा टॅटस क्रिएट केल्यानंतर बर्थडे टॅटस, त्यासाठी ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही नक्की फोटोला करा. त्याच्यानंतर तुमचे जे फोटो आहेत ते परफेक्ट बसून जातील आणि एकदम तुमचा कडक आहे तो बर्थडे टॅटस क्रिएट होईल. आणि तुम्ही पण म्हणजे ज्यांचं पण तुम्ही टॅटस क्रिएट करत आहात त्यांना सुद्धा आवडेल. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो आहेत ते तुम्ही परफेक्ट ॲड करा, त्याच्यानंतर परफेक्ट बसून जातील. तर आणि जर तुम्हाला नाही ते सॉन्ग बदलायचं असेल तर तुम्ही सिम्पली हे जे सॉन्ग आहे ते डिलीट करून जे पण तुमचं सॉन्ग आहे तिथे ॲड करू शकता. आणि जर तुमचे सॉन्गची लेंथ जर जास्त असेल सिम्पली तुम्हाला हे जे ग्रुप आहे त्याची लेंथ वाढवायची. तर डायरेक्ट अशी नाही वाढवायची, या टायमरमध्ये जाऊन हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून वाढवायची. त्याच्यानंतर आपले स्मूथली हे जे फोटो आहेत ते स्क्रोल होऊन जातील. तर हे ते तुम्हाला सर्व जसं मी सांगितलं तशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि इथून आता आपल्या काय करायचे, हे जे खाली प्लेचे नाही त्यावरती पुन्हा आपल्या क्लिक करून द्यायचं. आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन सिम्पली हॅपी बर्थडे क्वीनचं PNG इथे तुम्हाला ॲड करायचं आहे.
ऍड केल्यानंतर आपल्या शेवटला यायचं शेवटच्या बीट मापाशी आणि हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि हे जे पी एन जे आहे ते आपल्या परफेक्ट बसवण्यासाठी मूव अँड ट्रान्सफर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि ह्या जो दोन नंबरचा रोटेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे दोन डिग्री न्यायचे अशा प्रकारे इथून बॅक करायचे त्याच्यानंतर आपलं जे पी एन जे आहे ते परफेक्ट बसून जाईल आणि हे ते जे आपण सॉन्ग यूज केले ते फक्त डेमोसाठी यूज केले नाही जे पण तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता जे पण ट्रेंडिंगला असेल आणि जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही यूज करू शकता आणि झालं मग एवढंच करायचं आणि इथून आता बॅक करायची तर इथून बॅक केल्यानंतर ह्यावेळची जी सेकी बॅक प्रिसेट आहे ते इनपुट करून घेतलेली ओपन करायची हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिलेक्ट ऑल इयर्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करू इथून तुम्हाला कॉपी फाईव्ह इयर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती एकदा क्लिक करू इथून बॅक करायचं जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करून द्यायचा ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिले इंजूटर थांबायचे आणि हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे इथे तुम्हाला पेस्ट लिअर फाईव्ह लिअरचे ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि हे जे पी एन जे आहे ते फक्त आपल्याला ना टू लिअरच्या वरानं अशा प्रकारे ठेवायचे आणि तुमचा जो हा बर्थ डेटस आहे तो इथे क्रिएट झालेला आहे तर हा जो डेटसही तुम्ही क्रिएट केलेला तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिलाय त्यावरती क्लिक करायचे आणि इथून व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो स्टेटस आहे तो इथे एक्सपोर्ट होत आहे आणि इथून तुम्ही एक्सपोर्ट झाल्यानंतर इथून तुम्ही ना व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला किंवा स्टोरीला पण ठेवू शकता तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो सो बाय बाय जय महाराष्ट्र थँक्स फॉर वॉचिंग.